भगवंत गोकुळामध्ये जन्माला आला का मथुरेमध्ये आला याचा प्रश्न मला सुटला नाही. देवकी आणि पसुरी हे दोघे सामान्य शेतकरी शेतात मनावर ब्राह्मण करून चिंतन करत असले होते. एक फार जुनं चरित्र सांगतो तुम्हाला सोप्यात सोपं. भगवंताच्या प्राप्तीसाठी माई बापानो देवकी आणि पसुरी दोघेही देवाच्या प्राप्तीसाठी, कारण ब्रह्मानंदी लागली टाळी आते हा ते कोण सांभाळ. दोघं ब्रह्मकरण चिंतन करत बसलेले असताना का तो माझा भावा तो माझा भाव नामकरण चिंतन करत असताना त्यांनी तीच अवस्था केली त्या दोघांनाही. परंतु वसुदेव देवकीला प्रसन्न झालेले भगवंत मी येतो तुमच्यापोटी तुमच्यापोटी अवतार धारण करतो. त्याच्या दोघांनाही सांगितलं तो आपल्या घरी त्यांना काय दोही ठाई तुका काय पडवून बहनिया बहिणीच्या लग्नामध्ये वर्धळ्याची केवढी लहाना असते. आता अलीकडच्या काळामध्ये डिस्को आहे ना, मी पण असा लहान होतो तेवढे डिस्कोच करीत होतो. अरे का आज 77 वर्षाचं वय आहे तरी सुद्धा अंत्यकरणामध्ये धक्का देऊन चालावं असं वाटते, परंतु नाही. पाय शिथिल झाले, हात शिथिल झाले, भगवंतानं वाणी पवित्र ठेवलेली आहे त्यामध्ये समाधान नाही. ते मुलांच्या प्रमाण असताना इतका नाचत असताना माहिती नको त्या कवसाची तीच अवस्था. त्यावेळी आकाशवाणी आहे, रात्री कसं मैदानला दम दिला, रागू नका बरं का मी खरं राग